उत्तर महाराष्ट्रामध्ये थंडीची लाट, जळगावचा पारा 9.3 अंश सेल्सिअसवर, पुढचे 4 ते 5 दिवस राज्यात गारठा कायम राहण्याचा अंदाज. राज्यात जेएनच्या 201 नव्या रुग्णांची नोंद, कोरोनाचे 81 रुग्ण सापडले, पुण्यात एकाचा कोरोनानं मृत्यू. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर आज 5.25 तासांचा वाहतूक ब्लॉक, पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक बंद राहणार. लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी आजपासून काँग्रेसच्या विभागीय आढावा बैठकांची सुरुवात, नाना पटोले स्वतः सर्व बैठकांना उपस्थित राहणार. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला काँग्रेसचा आज राज्यस्तरीय मेळावा, मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहात मेळाव्याचं आयोजन, अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल उपस्थित राहणार. खिचडी घोटाळा प्रकरणी आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना ईडीकडून अटक, आज कोर्टात हजर करणार. बदलापूरच्या खरवई एमआयडीसीतल्या कंपनीत भीषण स्फोट आणि आग, कंपनीतील 4 ते 5 कामगार गंभीर जखमी, एकाचा मृत्यू, आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 5,311 घरांची सोडत महिन्याभरापासून रखडली, सोडतीला 26 जानेवारीनंतर मुहूर्त मिळण्याची शक्यता. आणि मुंबईतल्या छत्रपती शिवाजी पार्कमध्ये भाजपकडून विशेष रोषणाई, प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानं 45 फूट भव्य प्रतिकृती पाहण्याची मुंबईकरांना संधी.